नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आज दिवसभर मार्केटनं काय केलंय हे पण आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्याचं माहिती घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता जर तुम्ही मार्केटचा जर विचार केला, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेस जे आहेत ते एका खूप छोट्या रेंजमध्ये त्यांनी दिवसभर ट्रेड केलेला आहे. निफ्टीचा जर विचार केला तो पण निगेटिव्ह आहे, बँक निफ्टी पण निगेटिव्ह क्लोज झालाय आणि हे निगेटिव्ह क्लोजिंग जे आहे ते 0.13% मायनस आणि 0.18% मायनस या प्रमाणात काय झालंय मार्केटमध्ये आजचं क्लोजिंग झालेलं. आणि मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी काल काय सांगितलं होतं एकदा अजून एकदा परत जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आज मार्केटमध्ये तेजी येणार का असा माझा प्रश्न होता. किंवा मी प्रश्नचिन्ह दिलं होतं, कशासाठी दिलं होतं की बाबा मार्केटमध्ये तेजी येणार का न येणार हे कन्फर्म नव्हतं. आणि दुसरं अजून एक मी पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट केला होता की बाबा मार्केट जे आहे 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये एक इंडेक्स आहे बँक निफ्टी, आणि निफ्टी जो आहे तो 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे म्हणून सांगितलं होतं. आणि मे बी टेक्निकली जर बघितलं तर निफ्टीमध्ये एक अपसाईडला मुव्हमेंट येईल. आणि मी अजून एक तुम्हाला बाब सांगितलं होती, आठवत आहे का बघा, की बाबा पाठीमागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर निफ्टी इंडायसेस जो आहे तो पाठीमाग काय होता त्या ठिकाणी वीक होता, बँक निफ्टी स्ट्रॉंग होता. पण काल अचानक काय झालं, निफ्टी स्ट्रॉंग बँक निफ्टी वीक, म्हणजे दोन इंडायसेस जे आहे त्या दोन्ही इंडायसेसचं बिहेव्हिअर कालपर्यंत सेम नव्हतं. त्यामुळे आजच्या मार्केटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट साईडवेज राहण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती पूर्णपणे होती आणि एक्झॅक्ट त्यानुसार मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी साईडवेज राहिलं. आणि आता मात्र मार्केट मित्रांनो काय झालं, एका कंडिशन आलंय, म्हणजे दोन्ही इंडायसेस जे आहेत ना निफ्टी आणि बँक निफ्टी हे निगेटिव्ह काय झालेत त्या ठिकाणी क्लोज झालेत, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचा जर विचार केला, मार्केटचा जर स्टडी केला तर या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती डेटा बघितला, कशाचा डेटा आहे, हा निफ्टी इंडायसेसचा आहे. मित्रांनो, निफ्टीन आज जो लो तयार केलाय तो मित्रांनो एक्झॅक्ट 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियलच्या आसपास आहे. आणि आपण ज्या ठिकाणावर मित्रांनो निफ्टीला सेल करणार होतो त्याच ठिकाणी मार्केटने देखील आज लो तयार केलाय, आणि निफ्टीला ज्या ठिकाणी आपण बाय करणार होतो त्याच ठिकाणी निफ्टीमध्ये देखील काय झाले, सेलिंग प्रेशर किंवा मार्केटनं रिव्हर्सल केलं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे उद्या देखील मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करायची आहे त्या ठिकाणी वापरायची आहे. आणि दुसरं, निफ्टीचा जर अजून एक विचार केला मित्रांनो डे कॅन्डलवर, इथे एक अप्पर साईडला ट्रेंड लाईन तयार होते. आणि मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटने ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला तर एक जबरदस्त सेलिंग प्रेशर येण्याची शक्यता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नाकारता येत नाही. कारण का मित्रांनो, ऑप्शनचं जर सेटअप बघितलं ना, आता मला माहित नाही एक्झॅक्ट मी खूप उशिरा व्हिडिओ बनवतोय, मे बी जो डेटा मला ऑप्शनचा दिसतोय तो खरा असावा बरोबर असावा असं मी काय करतोय त्या ठिकाणी ग्रहीत धरतोय. पण मित्रांनो जे डेटा जर बघितला ना ऑप्शनचा, थोडा शॉकिंग असा डेटा तयार झालाय आणि ह्या डेटाला जे कन्फर्मेशन हवं आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने नेमकं कॅश मार्केटमध्ये किती सेलिंग केलंय, फ्युचरमधल्या पोझिशनमध्ये काय केलंय आणि त्यांचा इंडेक्स फ्युचरवरचा ओआय आणि ऑप्शन मधला ओआय कशा पद्धतीने चेंज झाला, हा एक उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मेन मित्रांनो एक गेम चेंजर पॉईंट असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये 300-400 पॉईंटचे फॉल जे आहेत ते अचानक येत आहेत आणि मे बी हे जे फ्रिक्वेन्सी जे आहेत ते उद्या जास्त असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, हा एक पॉईंट आहे. आणि दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडायसेस जो आहे तो आज परत कुठं क्लोज झालाय, 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला हे कुणी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सांगणार नाही. तुम्ही ज्या ज्या वेळेला ट्रेडिंग कराल ते ट्रेडिंग करत असताना कोणताही इंडेक्स असू द्या किंवा कोणताही स्टॉक असू द्या, ज्यावेळेला तो डे कॅन्डलवर 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये असतो त्यावेळेला मार्केट प्रोबॅबल जे असतं ना ते साईडवेज राहण्याचं शक्यता असतं. आणि मित्रांनो, बँक निफ्टीचं एक वैशिष्ट्य आहे, बँक निफ्टीचं वैशिष्ट्य काय माहिती का, पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी हा इंडेक्स जो आहे ना मित्रांनो तो 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज मध्ये. आणि मित्रांनो, बँक निफ्टीचं बिहेव्हिअर असं आहे आतापर्यंत हिस्टॉरिकल माझा एक्सपिरियन्स, मार्केट ज्यावेळेला जास्त टाइम 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज मध्ये टाइम स्पेंड करतं त्यानंतर मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जी आहे ती अपसाईडला किंवा डाऊन साईडला येऊ शकते. आणि आजचं जे सेटअप आहे त्याच्यानुसार मित्रांनो मार्केटमध्ये उद्या डाऊन साईडला मुवमेंट येण्याची प्रॉबॅबिलिटी ऑप्शन मध्ये क्लिअर दिसते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, तो काय ऑप्शनचा डेटा ते पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे मित्रांनो टेक्निकली सेटअप जर बघितलं बँक निफ्टी निफ्टीचं, बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप क्लिअरली साईडवेज मार्केटचं इंडिकेशन देत आहे पण ऑप्शनचा डेटा पूर्ण निगेटिव्ह खराब झाल्याचं दिसून येतोय. निफ्टी 50 जर विचार केला, निफ्टीचा डेटा पण मित्रांनो सेम तसाच आहे,
त्यामध्ये एक प्लस पॉइंट असा आहे की बाबा मार्केटनं आज पण 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज होल्ड केले, ते कुठेतरी तेजीचं एक इंडिकेशन आहे. म्हणजे एक इंडेक्स बुलिश आहे, दुसरा इंडेक्स बेरिश आहे, या पार्श्वभूमीवर ट्रेड करणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग जात असतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, विशेषतः तुम्ही जर कालच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला, म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काल जो व्हिडिओ बनवला होता आजच्या दिवसासाठी, त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं हे पण पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या किंवा त्याचा विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा एक्झॅक्ट मार्केट काय करते त्या ठिकाणी काय करत असते. मित्रांनो, तुम्ही जर हा खालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर मी काय सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी तुम्हाला 39,577 म्हणजे ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीवरती तुम्हाला बुलिश व्यू ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल ज्या ठिकाणाहून आपला मार्केटवर बुलिश व्यू होता एक्झॅक्ट त्याच्या खालून 10 ते 15 पॉईंट मार्केट जे आहे ते रिव्हर्सल फिरलंय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे नॉट अ जॉक मित्रांनो, या पद्धतीचा लेवल तुम्हाला कोणताही युट्यूबर देऊ शकत नाही, हे आपलं चॅलेंज आहे तुम्हाला. अशा लेवल कुणाच्या पण असू द्या दाखवाव्यात, त्या लेवलला मार्केट काय होतं एक्झॅक्ट टच करतं. ओके, तर मी माझं स्वतःच गुणगान गात नाही या ठिकाणी, पहिली गोष्ट लक्षात. या ठिकाणी काय सांगतो मी क्लिअरली की बाबा मार्केटनं आपण जिथं बुलिश होतो तिथून काय केलंय रिव्हर्सल केलंय. ओके, म्हणजे मार्केट हायर साईडला रेजिस्टन्स फील केलाय. हा काय मित्रांनो, रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीचा, आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा ऑप्शनचा इतर रेजिस्टन्स होता, त्यामुळे हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये तेजी येणार होती, ती तेजी आली नाही, तिथला कॉल रायटर पाठीमागे सरलेला नाही. मित्रांनो, दुसऱ्या साईडला जर बँक निफ्टीचा विचार केला तर 39,363 आपल्याला सेल करायचं होतं. आणि ऑलमोस्ट मित्रांनो, अख्खा दिवस जर बघितलं ना मार्केटने ह्या रेंजवर टाइम स्पेंड केलाय. म्हणजे आपला जिथं सेलचा कॉल होता ना तिथं मार्केट ब्रेक करायचा प्रयत्न करायचा, परत होल्ड करायचं, परत ब्रेक करायचा प्रयत्न करतो, परत होल्ड. मित्रांनो, मी माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला एक मेसेज टाकला होता. काय मेसेज टाकला होता तुम्ही पण बघून घ्या. आणि हा मेसेज मित्रांनो मी 10 अगोदर टाकला होता आणि सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी हा जो इंडेक्स आहे, बँक निफ्टी ह्या इंडेक्ससाठी एक सपोर्ट आहे. कुठं सपोर्ट आहे तर ते पण सांगितलं होतं, एकदा तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल की बाबा बँक निफ्टीचा सपोर्ट कुठं आहे. तर या ठिकाणी एक मी मेसेज टाकला होता. काय मेसेज टाकला होता की बाबा बँक निफ्टी जो आहे 9:27 किती वाजता मेसेज टाकलाय, 9:27 मी मेसेज टाकला होता की बाबा बँक निफ्टीला 39,300 हा सपोर्ट आहे आणि तुम्हाला बँक निफ्टीवरती बुलिश व्यू कधी ठेवायचा आहे 39,577. आणि मित्रांनो, मार्केटनं अख्खा दिवस या रेंजमध्ये परत टाइम जो आहे तो काय केलाय स्पेंड केलेला आहे. भलेही मार्केटनं 2-3 वेळा अटेम्प्ट केला 39,300 डाऊन साईडला ब्रेक करायचं, पण मार्केटला तिथं डाऊन साईडला सस्टेन झालेलं नाही. डाऊन साईड वरून लगेच मार्केटमध्ये काय होतं त्या ठिकाणी बाईंग इंटरेस्ट जो आहे तो तयार झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि आजचं क्लोजिंग देखील कुठं असलं, फायनली सपोर्टच्या वर झालंय. थोड्या वेळासाठी मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते मार्केट डाऊन साईडला होल्ड झालं. आणि दुसरं निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो, आता मित्रांनो तुमच्या तुम्हाला बऱ्याच लोकांनी, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटेल सर हे काल झालेल्या गोष्टी काय सांगताय. मित्रांनो, तुम्ही जर खरंच स्टॉक मार्केटवर सिरियस असाल आणि तुम्हाला खरंच स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर मित्रांनो उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे जाणून घेऊन तुम्ही कधीही स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी जे ह्या लेवल देतो ना ह्याच्यावर तुम्ही कधीच पैसा कमवू शकत नाही. तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर आज मार्केटनं काय केलं हे समजून घ्या. पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापासून मार्केटचं बिहेव्हिअर काय हे समजून घ्या. तुम्हाला उद्या मार्केट काय करणार आहे हे ऑटोमॅटिक कळेल. तुम्ही डायरेक्ट उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे जर बघणार असाल तर तुम्हाला त्याच्यातून कोणताही बेनिफिट होत नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बघा, बँक निफ्टीचा जर विचार केला ना 18,121 वरून आपल्याला निफ्टीला बाय करायचं होतं मित्रांनो, आणि निफ्टीनं आज हाय तयार केलाय 18,112 तयार केलाय. काय रिझन असेल हो मित्रांनो की बाबा मी बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवला होता कुठं 18,121 आणि मार्केट एक्झॅक्ट मित्रांनो 18,112 वरून रिव्हर्सल का. तर मित्रांनो त्याच्या पाठीमागे ऑप्शनचा डेटा आहे, चेंज इन ओवायचा डेटा आहे, तो जर तुम्हाला रीड करता येत असेल समजत असेल तर तुम्हाला ह्या लेवलचं महत्व कळेल. अदरवाइज हे कुणाचं पण काम नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑप्शन चेंज समजून घेणं आणि ऑप्शन चेंजच्या सहाय्याने ट्रेडिंग करणं हा एक मुद्दा. दुसरा मित्रांनो, आपल्याला निफ्टीवरती बेरी शूट व्हायचा कुठं 17,990 वरून. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी मार्केटनं 2 वेळा डॉट आपल्या लेवलला टच करायचा प्रयत्न केला आणि तिथून मार्केट वर आलं. आणि मी काल काय सांगितलं तुम्हाला, कालचा व्हिडिओ परत एकदा जाऊन बघा मित्रांनो, मी सांगितलं होतं 17,990 वरचा प्रत्येक डिप तुम्हाला बाय करायचा आहे. आणि मित्रांनो इथं जर तुम्ही बाईंग केलं असतं तर तुम्हाला इझिली निफ्टीमध्ये 101 पॉईंटची मुवमेंट जी आहे ना ती इझिली मिळाली असती, तरी 60-70 पॉईंटची मुवमेंट इझिली मिळाली असती. म्हणजे हे तुम्हाला कधी कळू शकतं, तुम्हाला ह्या मार्केटचा लेवल समजत असतील, मार्केटचा टेक्निकल सेटअप समजत असेल, मार्केटचा ऑप्शनचा डेटा समजत असेल,
चेंज इन ओआयचा डेटा तुम्हाला रीड करता येत असेल तर हे पॉसिबल आहे. तर ह्या लेवलवरती तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये काम करता येईल, अदरवाइज मार्केटमध्ये तुम्हाला काम करणं पॉसिबल नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे व्हिडिओ बघत असताना जरा काळजीपूर्वक व्हिडिओ बघत चला, डोळे उघडे ठेवून काय करत चला तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघत चला, त्याचा तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो खूप चांगला फायदा जो आहे तो मार्केटमध्ये काम करताना होईल. मित्रांनो दुसरा महत्वाचा मुद्दा की बाबा ऑप्शनचं सेटअप मार्केटचं नेमकं काय हे पण आपण पहिल्यांदा काय करू या ठिकाणी समजून घेऊया. कारण की आपल्याला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल मित्रांनो तर मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय हे पण आपल्याला माहित असतं. मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीचा ओआयचा जर डेटा विचारात घेतला तर मित्रांनो मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 39,500 आणि 40,500 या स्ट्राइक प्राइसला जबरदस्त कॉल रायटिंग झाले, जबरदस्त ओपन इंटरेस्ट आहे. त्याचबरोबर मित्रांनो पुट साईडला जर विचार केला तर मार्केटमध्ये 39,000 पुट रायटर अजून पण त्या ठिकाणी असलेला दिसून येतो आणि खाली 38,500 आहे. पण मित्रांनो हा पोझिशनल ओआयचा डेटा माझ्यासाठी महत्वाचा नाही. मित्रांनो आज ऑप्शन चेन मध्ये इंट्राडे मध्ये जो ओआय चेंज झालाय तो डेटा थोडा शॉकिंग आहे आणि थोडा कन्सर्निंग आहे. उद्या मे बी मार्केट ह्या डेटानुसार पडू शकतं ही शक्यता नाकारते. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग सेशनमध्ये 39,500 हा निफ्टीसाठी बँक निफ्टीसाठी खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केटमध्ये मित्रांनो कुठंही डाऊन साईडला पुट रायटर स्क्रीनवरती दिसत नाही हा खूप मोठं कन्सर्न आहे बँक निफ्टीसाठी. बाबा इथं मार्केटचं सपोर्ट आहे त्याच्या खाली मार्केट जाणार नाही असं सांगणं अवघड दिसतं या ठिकाणी. पण मे बी तरी पण मार्केट जे आहे तो आजचा जो सपोर्ट आहे 39,300 सपोर्ट महत्वाचा आहे. तो सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केट पॉसिबली 39,200 सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. 39,200 जर सपोर्ट मार्केटनं होल्ड नाही केला बँक निफ्टीनं तर बँक निफ्टी 39,000 जर खाली स्लिप झाला तर मित्रांनो खूप कमी टाइममध्ये बँक निफ्टी तुम्हाला 38,700 टार्गेट जे आहे ते काय करेल स्क्रीनवरती अचीव करून देईल. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टीचा डेटा नेमका काय सांगतोय, निफ्टीचा डेटा पण मित्रांनो सेम आहे, तो डेटा पण थोडा कन्सर्निंग वाटतोय हे पहिल्यांदा क्लिअरली मी सांगतोय तुम्हाला. निफ्टीचा डेटा काय सांगतोय मित्रांनो, निफ्टीच्या डेट्यामध्ये जर विचार केला तर 18,100 18,200 18,300 या स्ट्राइक प्राइसला जबरदस्त कॉल रायटिंग जे आहे ती स्क्रीनवरती आहे. 18,100 वरती क्लिअरली कॉल रायटिंग आहे, म्हणजे 18,100 हा आपल्यासाठी काय असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी रेजिस्टन्स असेल. पण मित्रांनो मार्केटचा सपोर्ट कुठे आहे तर 17,900. काल देखील मित्रांनो मार्केटचा सपोर्ट कुठे होता, 17,900 होता. आणि आज पण तो सपोर्ट तिथं आहे ओआयचा, म्हणजे 17,900 वरचा प्रत्येक डीप तुम्हाला काय करायचं मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बायसाठी वापरायचा हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो अजून जो डेटा आहे निफ्टीचा ओआयचा तो डेटा काय सांगतोय आपल्याला हे पहिल्यांदा समजून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर हा डेटा मात्र खूप कन्सर्निंग आहे, खूप म्हणजे खूप कन्सर्निंग आहे. कारण का 18,050 18,100 18,150 आणि मित्रांनो 18,200 इतकं कॉल रायटिंग झालंय, इतकं कॉल रायटिंग झालंय हे मी मित्रांनो पाठीमागच्या 1.5 ते 2 महिन्यात या पद्धतीचं कॉल रायटिंग मार्केटमध्ये बघितलेलं नाही. आणि दुसरं मित्रांनो सर्वात कन्सर्निंग पॉईंट जो आहे तो निफ्टीसाठी माझ्यासाठी 17,700 शिवाय मार्केटमध्ये सपोर्ट दिसत नाही ऑप्शन चेन मध्ये. काय सांगतोय मी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय, 17,700 शिवाय मार्केटमध्ये खाली सपोर्ट दिसत नाही. मात्र तुम्हाला वाटेल सर मार्केट उद्या पडणार आहे 17,700 पर्यंत हे मला पण माहिती, पण ऑप्शनच्या डेट्यानुसार मार्केट तिथपर्यंत जाऊ शकतं, एक स्पाइक तर मार्केट तिथपर्यंत आणू शकतं हे क्लिअरली मित्रांनो डेटा पॉइंट मध्ये ऑप्शनच्या दिसतंय. मे बी मित्रांनो माझं जी ऑप्शन चेन बघतोय मी ती पेड ऑप्शन चेन बघतोय, मे बी त्या डेट्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. मी एनएससीच्या वेबसाईटवर पण डेटा जाऊन कन्फर्म करेल हा व्हिडिओ शूट केल्यानंतर. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल जो आहे बाजार बोलला तिथं टाकेल किंवा आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला पण मी तो डेटा जो आहे तो अपडेट करेल, नेमकं तो खरंच डेटा तसा आहे का, या डेटा काय मिसिंग आहे काय डेटा. पण काही वेळेला मित्रांनो काय होतं माहिती का ऑप्शन चेन मध्ये डेटा मिसिंग असतो. पेड जर तुम्ही ऑप्शन चेन वापरत असाल कोणाची तर तो डेटा मे बी प्रॉबॅबिलिटी असते किंवा मिसिंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण प्रॉबॅबिलिटी मिसिंग नसावा 99.99% तो रिअल डेटा असावा असं मी काय करतो या ठिकाणी गृहित धरतो. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला जर ट्रेड टाकायचा असेल तर मग मित्रांनो आपण कोणत्या लेवलसाठी उद्या काम केलं पाहिजे. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लूची मी लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा.
त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायचं असेल, तुम्हाला ऑलरेडी तुमचं दोन दोन तीन तीन डिमॅट अकाउंट असतील, तुम्हाला नवीन डिमॅट अकाउंट ओपन करायचं नसेल, तर मंथली 2000 रुपयाची प्रीमियम सर्व्हिस देखील काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्या ठिकाणी मी डेली मार्केट संदर्भात काही अपडेट असतील, त्याचबरोबर मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने चेंज व्हायला आहे, मार्केट कोणत्या लेवलला रिटेस्ट करू शकतं, किंवा ओवायच्या डेटानुसार मार्केटची कोणती डायरेक्शन असू शकते दिवसभरात, त्याचा डेटा मी अपडेट करत असतो. त्याचबरोबर काही प्रीमियम कॉल देखील मी काय करत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज टाकत असतो, तर त्याचा तुम्ही काय करू शकता, जरूर विचार करू शकता. ओके, तर आपण काय करू आता, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे, कोणत्या लेवलवरती आपला व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवला पाहिजे, हे काय करू आपण पहिल्यांदा समजून घेऊ. ओके मित्रांनो, बघा बँक निफ्टी आणि निफ्टीचा जर विचार केला तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की प्रोबॅबिलिटी जी बनते, मार्केट टेक्निकली जर बघितलं तर साइडवेज इंडिकेशन आहे, पण ऑप्शन नुसार मार्केटमध्ये एक बेरिश मोमेंटम, बेरिश व्ह्यू जो आहे तो क्लिअरली तयार होताना दिसून येतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, आणि त्यानुसार मार्केट मे बी पॉसिबल डाऊन साईडला जाण्याची शक्यता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. तर ओके मित्रांनो, बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर बँक निफ्टीवरती आपल्याला उद्या बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे. मग हा बँक निफ्टीचा बेरिश व्ह्यू मित्रांनो नेमका कुठून ठेवायचा आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. ओके, तर उद्या बँक निफ्टीला जर मित्रांनो तुम्हाला सेल करायचं असेल तर साधारणतः बँक निफ्टी तुम्ही सेल करा 39,213 खाली. काय सांगतोय मी, बँक निफ्टी कुठून सेल करायचं आहे तुम्हाला, 39,213 खाली बँक निफ्टी गेल्यानंतर जरूर सेल करा. सेल करा म्हणजे बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवा. बँक निफ्टी सेल बिलो 39,213 खाली बँक निफ्टी सेल करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 39,000 साधारणतः 42 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 38,940 खाली जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो 38,660 हे बँक निफ्टीचं टार्गेट असेल. त्यानंतर मित्रांनो 38,510 हे टार्गेट असेल. त्यानंतर 38,410 हे टार्गेट असेल. आणि त्यानंतर मित्रांनो 38,221 हे टार्गेट जे आहे ते काय असेल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती उद्या बँक निफ्टीमध्ये येताना दिसू शकतं. ह्या लेवल्स मित्रांनो उद्या तुम्हाला काळजीपूर्वक काय करायचे, वॉच करायचे, आणि त्याच्यावरती तुम्हाला उद्या ट्रेडिंग करायचं. मित्रांनो बँक निफ्टीवरती जर उद्या बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपला कुठून असेल बँक निफ्टीवरती, जोपर्यंत मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 39,566 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती व्ह्यू बुलिश ठेवू नका. बँक निफ्टी बाय अबव, कुठून बँक निफ्टी बाय करायचंय, 39,566 वरून बँक निफ्टी बाय करायचंय. 39,710 हे पहिलं टार्गेट भेटेल. 39,910 हे दुसरं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 40,052 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 40,230 हे टार्गेट जे आहे ते काय होईल बँक निफ्टीमध्ये तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो मेन फोकस तुम्हाला काय करायचं, ह्या लेवल्स वरती करायचं आहे. आणि बघा अजून एक कसं असतं ते सांगतो, हे काळजीपूर्वक आहे. जोपर्यंत मित्रांनो ह्या जी दोन लेवल दिले, सेलची लेवल आणि बायची लेवल, त्याच्या दरम्यान जोपर्यंत मार्केट आहे ना तोपर्यंत तुम्हाला एक मिनिंगफुल मुव्हमेंट मार्केटमध्ये भेटणार नाही. मार्केट ह्या रेंजमध्ये साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो उद्या जर तुम्हाला निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीचा ट्रेड उद्या कुठून कसा बनवू शकतो हे पण काय करा पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो उद्या जर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तुम्हाला तर निफ्टी कुठून बाय करायचा तुम्हाला, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर साधारणतः तुम्हाला निफ्टीवरचा बुलिश व्ह्यू जो आहे ना तो कुठून ठेवायचा आहे, तर मित्रांनो बुलिश व्ह्यू ठेवण्यासाठी तुम्हाला थोडं मार्केटमध्ये वेट करावं लागेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. ओके, लगेच बुलिश व्ह्यू ठेवून त्या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. तर साधारणतः हा बुलिश व्ह्यू जो आपला बनेल उद्या मार्केटवर, तर हा कुठून बनेल 18,115 वरून निफ्टी बाय करायचा आपल्याला. निफ्टी बाय अबव 18,115 वरून निफ्टी बाय करायचा आहे. 18,152 हे पहिलं टार्गेट भेटेल. 18,190 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 18,220 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर 18,260 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटण्याची शक्यता आहे. आणि 200 वरती जर मार्केट ट्रॅव्हल करायला सुरू झाला ना तर मार्केटमध्ये जबरदस्त एक रॅली, शॉर्ट कव्हरिंग रॅली त्या ठिकाणी येताना आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. आणि बँक निफ्टीला उद्या सेल कुठून करायचा, सॉरी निफ्टी सेल कुठून करायचा, बेरिश व्ह्यू निफ्टीवरती. तर मित्रांनो निफ्टी जोपर्यंत उद्या
निफ्टी सेल बिलो 17,984 च्या खाली निफ्टीला सेल करा. या ठिकाणी मित्रांनो 17,952 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,920 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,890 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,851 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,810 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती उद्या भेटण्याची शक्यता नाकारत नाही. ह्या लेवलवरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काळजीपूर्वक ट्रेडिंग करायचं आहे. मित्रांनो ह्या व्हिडिओचा एक डिस्क्लेमर आहे, ह्या ज्या लेवल्स आहेत ना ह्या सगळ्या ऑप्शन आणि टेक्निकल सेटअप काय आहे मार्केटचं त्याच्यावरून काढलेल्या असतात. आणि मित्रांनो ऑप्शनच्या सेटअपमध्ये जर मोठा चेंज झाला, मार्केट जर खूप गॅप अप गॅप डाऊन ओपन झालं तर त्यावेळेला ह्या लेवल्सवरती काम करणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग राहतं. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक सल्ला आहे, मार्केटमधून जर खरंच पैसा कमवायचा असेल तुम्हाला तर मी दिलेल्या लेवल्सवरती मी दिलेल्या कॉलवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीची पोझिशन कधीही घेऊ नका. एक महत्वाचं डिस्क्लेमर आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.